पनवेल तालुक्यातील कर्णा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदार व खातेदारांना ठेवीची रक्कम तातडीने परत मिळण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, आशिष शेलार, समीर कुनावर, अमित साटम यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून याकडे शासनाचे लक्ष केंद्रित केले. या प्रश्नावर राज्याचे सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी लेखी उत्तर दिले. मात्र सहकार मंत्री यांनी उत्तर देऊनही या प्रश्नावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी मुंबई विधानभवनाच्या पायरीवर बसून धरणे आंदोलन केले. पनवेल तालुक्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये ठेवीदार व खातेदारांच्या ठेवी सन 2019 पासून बँकेतच अडकून पडल्यामुळे खातेदार व ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. खातेदार व ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांची ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते काय अशी विचारणा करून या प्रकरणी चौकशी करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम तातडीने परत मिळण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे असा सवालही आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केला. या प्रश्नावर शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी लेखी उत्तर दिले, परंतु या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने या विषयावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे गुरुवारी पनवेल तालुक्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदार व खातेदारांना ठेवीची रक्कम तातडीने परत मिळण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायरीवर बसून धरणे आंदोलन केले. खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी अथक प्रयत्न होत असताना आघाडी सरकार मात्र निद्रास्त आहे. 17 फेब्रुवारी 2020 रोजी गुन्हा दाखल होऊनही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही, त्यामुळे यावेळी महाविकास आघाडीच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.